आइए तो दंडावनत नवरात्रनाथ आइए तो तेरे मुर्गा बोरी झिल्ले जलाव राम दोरी ताकि दंडा मतलब भक्त बाकी का है ना स्पीकर की शक्तियों का गलत इस्तेमाल किया है। गुड मॉर्निंग गुड ना जी सदस्य गुड मॉर्निंग तर नमस्कार मित्रांनो अरे दे आंघोळीची तयारी चालू आहे पाणी तापवून काय झालं आपलं आता काय झालं आता अरे काय मला इथं पाणी दाबवलं मगाचपासून मी आंघोळीला सुद्धा आंघोळीला पण गेलो तिथे मला एक कंटेंट सुटला तो निखिलला सांगितलं तर निखिलला बोललो त्या कंटेंट मध्ये असं होतं की निखिल जाऊन आंघोळ करतोय आणि आता निखिल गेला आंघोळीला मी बसतोय परत चुकतो तुझ्याला त्याच्यात काय त्याला काहीतरी म्हण आहे ना काहीतरी म्हण आहे त्याला त्याला आता सकाळी सकाळी लक्षात येत नाही रात्री 3 वाजेपर्यंत मग वाटतं 3-3:30 पर्यंत जागे होते ना उगाचे मस्ती करत करून भूतांचे आवाज लावलेले विजयाची फापडलेली चांगली ब्लूटूथ ठेवला तर दुसरीकडे मग तो विजय मला कशाला फोन करतो मी भूत आले असते मी काय करू तिथे नाही तू तो तुझ्यावर टाकलेला सगळा कारण तू आमच्यातनं उठून गेला खाली झोपायला म्हणजे तू तिकडून ब्लूटूथ चालू करतोय आणि लगेच बंद करतोय तिच्याला तिथे एवढा मोबाईल समजत नव्हतं म्हणून मोबाईल नाही सगळा असा ठेवलेला मोबाईल एकदम असा खाली लावून व्हिडिओ कोणाच्याच मोबाईलची लाईट नाही त्यामुळे तुला करत होता आणि तुला रिंग वाजली ना की लगेच आम्ही ब्लूटूथ स्टॉप करायचो खरोखरचा हा मारलेला की खरोखरचा हा मारला आवाजच कसले लावले होते त्याच्यावर तर 3 वाजता झोपले सकाळीच 8 किती वाजता 7 वाजता निघायचे होते कारण लवकर जायचं होतं गोव्यात पोचायचं होतं अजून झोपलेलेच आहेत काय बोलतालास सांगा आता हे गोव्यात कधी पोचतले माझा कॅन्सल झाला कारण श्री गेलो रात्री मुंबईत बघू आता श्री गेलो मुंबई आणि आजी इकडे एकटी राहिली हा बघितली पाहिजे कुठची टायमिंग वर आहे तर माझा कॅन्सल झाला तिकडे जाऊचा बघू चला आंघोळीसाठी आता नंबर लागले आणि अमितला गंडवून आंघोळ करण्यात मजा आली तुला म्हणजे काय मस्त आंघोळ केली व्हिडिओ शॅम्पू मस्त होता व्हिडिओच्या नादात ती जायला आम्ही आंघोळ राहिली इकडे आम्ही आंघोळ करतो आणि तुम्हाला शॅम्पू दाखवतो केस धुवायचं जा आणि जा कुठचा शॅम्पू लावलास तो पण दाखव मी आंघोळ केली आता मला दाखव मला दाखव हे शॅम्पू निखिल निखिलने निखिलने या शॅम्पूने आंघोळ केली मस्त केस धुतले मस्त आता केस सिल्की झाले तर आमची आता एक व्हिडिओ झाली निखिलचे व्हिडिओ नाश्ता करायचा तांदूळ बिंदूळ घेऊन आता कोंबडी धरूची आहे त्यांना त्याची काहीतरी एक व्हिडिओ असा बघू घाल पकड चल पकड जास्त लांब टाकू नको असं जवळ जवळ टाक काळा पाहिजे का पांढरा पाहिजे चालेल पण पण कोंबडा बघ हे नाही ती हे नाही ते प्रोटीन खातील सगळं
एक केली एक करतोय कोंबडी पळाली तंगडी धरून लंगडी घालायला लागली आता ना कापत नाही काय करतो आता ना मी काय करायचं पुरावलं गच्ची गच्ची बांधणार आता मी गप बसाय पाहिजे बस चालूच आहे काल तर बोलत होता मुक्या प्राण्यांवर लय प्रेम करतो मी ना आज बघा कसं धरलंय हा म्हणजे प्रेम उतू जातो बोल ना तुझा तुझ्या इथल्या व्लॉग चालू आहे वाटतो मंदार कोणाला सांगू नका आज वार आहे मंदारच्या घरची कोंबडी उचलली आज नेता रात्री पार्टीला येतो काय गप अरे हाँ। किरण हाँ। 7 वाजता दाद होते ना मी दिला मी कशाला वाजव तू तुम्हाला किती कशाला एवढे फोन केलेले अरे मी कुठून करू मी खालती झोपलेलो स्पीकर के शक्ति होगा गलत इस्तेमाल किया दर 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 करत होता छातीवर आठ टाकला ना धडधड धडधड करत होता आणि मंदार बोलतो मंदार माझ्या नावाची बात नामी मंदार कळणार काय आम्हाला वाटलं तुम्हीच गेला तुम्हाला इथं आम्ही नेहमी खाली झोपतोय नाही पण स्पीकर तिकडे पहिला वाजत होता नंतर इकडून असं वाजला प्री प्लॅनिंग होता सांगितलं ना आधीपासून प्लॅनिंग ठरलेला आधीपासून प्लॅनिंग ठरलेला होता हे सगळ्याचं मला जोपर्यंत म्हणजे मला माहिती नव्हतं कारण जेव्हा हे लोक सगळे लाईट बंद कर हे बोलो कशाला सगळे जागे होते ना लाईट आपण सगळे जागेच होतो ना हे लोक लाईट मित्रांनो तिकडे आता स्टोरी सांगत होते काल घाबरले त्याची पण हे ना मागं पाठवून खुलवल्यान जरा व्हिडिओ जरा पाठी जावा आणि परत बघा तर हे खुणवत होतो मागा की गप्रव गप्रव त्याचं कारण ऐका काय कोणाला माहिती आहे रात्री यांची फाटली मजबूत फाटली आणि आज पण पाठवायचे आज आम्हीच आणि माझा प्लॅन ना एकदम प्रॅन करायचा रात्री म्हणून मी ह्याला खुणवलं तुम्ही पण काय आता व्हिडिओ काय करायची त्याच्यावरती सगळं डिस्कशन चालू आहे तुला एक मिनिटाचा पाहिजे ना मग एक मिनिटात होतोय की चल ना मग तिकडे चला चला प्रोडक्शन खूप मस्त आहे आपलं म्हणजे असं विचार वगैरे करून सर्वजण मस्त असं आणि आजचा दिवस थांबले तर पिक्चर नाव काय पादरा प्रोडक्शन पादरा प्रोडक्शन चालेल आपण पिक्चर विचार काढू शकतो हा पण जास्त वेळ लागेल आपल्याला मंदार शेट्ट नाही तिच्या आयला कुठेतरी सोडा तिच्या आयला मला आपल्याकडे विलन आहे मारी तुझी काल झाली माझी काल झाली आहे
कुठेतरी स्पीकर बिकर लावून रात्री भिकाच्या आवाज काढत होते. मला ना मला म्हणजे भाई याला पकडून मला असं आईसा बिलगून झोपले होते. मी काय केलं माहिती आहे, मी आपला गपचूप बोललो, डोळे बंद केले, तरी पण मी अंधारात दुखत आहे. काय ना तेवढा चान्स मारून घेतलाय तुम्ही, त्यांनी चान्स मारून घेतलाय फक्त, बाकी काय नाही. स्पीकरची शक्ती का गलत इस्तेमाल की आहे मला. असेच बोलता बोलता ते सांगत होते की फोन बंद करा आणि आता झोपून घ्या, उद्या सकाळी लवकर जायचं आहे. असे असे आवाज आले न बोललो आता खपला काम बोललो आता जागेची बोललो काहीतरी बोललो आता आलाय बोललो का आता झोपून घेऊया. मी कसलं काय चार वाजले माहितीये आपला ह्याचा शांतवाईचा गाणं कसं त्याचे पायलो की आवाज येते छुम छुम असला एवढा डेंजर ना. हा एकदम परफेक्ट वाजला म्हणजे असं खरोखर वाटत होता. तीन वाजेपर्यंत, तीन साडेतीन वाजेपर्यंत पण तू दरवाजाचा आवाज तू दरवाजाचा कुठून आला तिकडे आवाज आला परत तिकडे कसा काय आवाज आहे. पहिले इकडून आला म्हणजे उजव्या साईडने हाताच्या तसे झोपलेलो तर त्या बाजूने आला. मी लोक स्पीकर स्वतःला उठले कुठे लावलाय कुठे लपवलाय स्पीकर तर काय बघितलं नाही. मी वर्णा बोंबलते मांडायचा बसकर या जायला कुठं आलं आम्हाला काय माहीतच नाही नक्की केलाय. अजून पण माहित नाही की कोणी केलंय पण केला आमचं ना. असं काय ना झालं असेल तर आपणच ते होत असेल काय आपणच असे नाही ना. पण त्या भूताला आता असं असं झालं असेल की मी तिथे तिथपर्यंत हॅलो मुंबईला कोणतरी आलाय तो मेन्शन आपल्याला दाखवतो किंवा असं करू शकतो. ऐकून तर घे मोन्याने किरण बसला फोटो काढला तेवढ्यात विनूची एंट्री झाली आणि कोणा गाडीवर बसलाय तेच बोलत होतो. मग ते कसं घेतलं असं माहितीये तुम्ही असे सर्वजण आलेत म्हणजे किती जण आहेत आता तुम्ही म्हणजे मी एकटा आहे ना म्हणजे मी वेगळा तर मग कसं आहे तुम्ही आले घर वगैरे दिसतं आणि मग असं गाडीवरती लक्षात आईला कसली भारी गाडी होती ते सर्व कळलं सर. आणि मी इकडनं तुमची गंमत बघतोय पूर्ण तुम्ही फोटो बिटो काढताय जेवताय वगैरे आणि मग तुम्हाला येऊन बोलतोय मी हे काय चाललंय म्हणजे तेच पुढचा टॉपिक आहे. मग तो मला आपले काय बोलायचं तेच बोललो हा मी ह्या बाजूनी येतो काय बोलणार त्या बाजूनी समजलं. तर मित्रांनो आता आमचा शूट वगैरे झाला आणि हे लोक गोव्याक निघाले. अचानक यांचं प्लॅन झालं माका टाकून चालले आहेत. टाकून काय मग चल मला टाकून चाललं ना काय करणार. इट्स ओके आता काय आजी आहे ना घरी नाही तर काय. तर आता बघू हिंगा कुठची गाडी भेटता. हिंगा जायचं होतं 7 वाजता आता वाजले 11:30. तर पुन्हा कधी येणार निखिल पुन्हा आता येऊ सगळे फिल्मच आता आलेलो ना काय काय मित्र तर आले नाही म्हणजे काय काय कामानिमित्त आले नाही काय काय मी कॅन्सल केलं ठीक आहे. कारण ग्रुप वरती लिस्ट मध्ये मला वाटतं 9 का 10 जण होते. 10 जण आणि हळूहळू 5 जण झाले. प्लॅनिंग करून असं आलं ना हे सगळं अचानक झालं. ग्रुप वरती एक मेसेज टाकलं कुठेतरी जाऊया आणि त्याच्यानंतर हे सगळं प्लॅनिंग झालं. पण गाव एक नंबर आहे म्हणजे गाव आणि परिसर आणि स्मशान आणि भूत भूत भीता काय नसतंय असं असत सगळं. हा मानू या ना मानू पण मंदर भाऊंनी खूप छान आपली व्यवस्था केली होती. खूप छान आहे घर. आजींशी सुद्धा भेट झाली. आजी आपल्या मंदरदाच्या व्हिडिओ मध्ये असतात. तर ठीक आहे आता निघूया. ही पिकनिक एक नंबर होती आता इकडनं निघू. आता पुढचं काय ते सांग. ठीक ते असतं की नाही ते ह्याच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला नंतर बघायला सगळं गोव्यात असेल. किरण काय सांगतो एक नंबर भाऊ खूप छान वाटलं पण तू येत नाही ते थोडं हे वाटतंय. आता आम्ही चाललोय गोव्याला इथून पुढे आणि व्यवस्था खूप भारी केलेली बिर्याणी होती रात्रीला नंतर ती कौल आपला चिकन फ्राय करून दिलेलं मस्त एकदम छान वाटलं. आणि तेव्हा नदीच्या बाजूला होतं त्यातला आमचा एक पार्टनर घाबरला स्मशान असल्यामुळे. आणि रात्री कसले कसले आवाज येत कसले कसले ते आता मला शोध काढावा लागेल कोणी उघड्या केल्यात त्या
पुरातत्व विभागाला बोलवावं लागेल. माझा काय ना, मी झोपलेलो बाबा, माझा त्याच्याशी काही संबंध नाही, सगळी अंधश्रद्धा आहे. चला तर आता आता निघाले सगळे, निघूया. हा, यांचं अजून होतच नाही. हा मजा करायचं सोडून मोबाईल मध्येच असतो. मजा करा गोवा, मला मिस करा. तुला मिस करू, दीड तास लागेल ना, 6 सीटर आले हो. चला किरण, मला मिस करा तुम्ही. ओके, किती वेळ लागला? दीड तास. दीड तास म्हणजे गाडी भेटल्याच्या नंतर. स्वीट लस्सी, सुजीची लस्सी. काय मग काल रात्री कसं वाटलं? अरे काल ते आता आज रात्री पण समजेल, विसरणार नाही कधी. चला तर मित्रांनो, आता हे निघाले 6 सीटर आणि जनशताब्दी जायच्या प्रयत्नात असत. बघू, जनशताब्दी भेटा देत. गाडी आम्हाला भेटल, तुझी गाडी मुंबईला कधी येणार? आता येईल ना, लवकर लवकर. हो, तर निखिल इथे क्लीनर म्हणून काम करतोय कणकवली पर्यंत, क्लीनर म्हणून. चला ये. होय, आणि मंदारला आमच्या दापोली किंवा गुहागरला आमंत्रण आहे. हो हो, नक्की येतो येतो येतो. ओके, चल चल मंदार, चला टाटा टाटा, लवकर ये मुंबईला. चल मंदार टाटा. चले किरण, बाकी लग्नाला नाही बोलवलंस तरी चालेल, पण सोयीचं बघून ठेव काय. ओके, चला टाटा टाटा. मित्रांनो, किरण आणि गोव्यात पोचले आणि आम्ही आता इथे खेळा ग्राउंडवरती, आणि ग्राउंडवरती प्लेयरांचा मनोरंजन करूसाठी काका आले आहेत. एक म्हणजे रोजच येतात, ते गाणं वगैरे म्हणत असतात, नाचत असतात एकट्यात, आपल्यात तंडीत असतात, मस्त म्हणतात गाणं. तर आता व्हिडिओ करूया त्यांची. आता तो बनला हिरिया बांगड्या बांगड्या गो लग्नाचा, आता तो बनला हिरिया बांगड्या बांगड्या गो लग्नाचा. केळी अंगणी केळी तरंग पाणी, बाळा घेतो नदीच्या गिरणारी, ती अंगठी पुण्याच्या बाळाची, ती अंगठी सुक्याच्या बाळाची, ती अंगणी केळी तरंग पाणी. ये एक दोन तीन चरणी माझे मन, अरे वा, एक दोन तीन त्याचे चरणी माझे मन, त्या देवाला तीन डोळे सर्व जगा वेगळे. अरे एक दोन तीन त्याचे चरणी माझे मन, अरे एक दोन तीन त्याचे चरणी माझे मन, त्या देवाला तीन डोळे चार बाजूला चार केळी समय लाविल्या दोन, ते चार बाजूला चार केळी समय लाविल्या दोन. चौरंगाचा पदी बैसला सत्यनारायण, चार बाजूला कॅच सुटले पण समय लाविल्या दोन. चला ओ काकन बस झाला, ओ काकन 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 बस झाला. मी काय म्हणतोय, तुमची व्हिडिओ गेलाय मी. ओके, चालत ना, चालत ना. नाव कसं तुमचं? ओके, अप्रतिम गाणं असता तुम्ही, तुमचा रोज गाणं ऐकताय. फक्त एक लग्नासाठी गाणं म्हणा, लग्नाचा गाणं म्हणा. गेले मोडग पोरी जिंग्याची लांब लांब दोरी, झालं झालं. गेले मोडग पोरी जिंग्याची लांब लांब दोरी, त्या गजंडावनात नवरात्राचा येतो, दंडावनात नवरात्राचा येतो. तिथे मोडग बोरी जिल्ह्याची लांब लांब दोरी, त्या गजंडावनात नवरात्राचा येतो. त्याच्या करवल्या गो करवल्याला कसा. ओके काकानू, बस बस काकानू, दमतलाच दमतलाच बसा. आणि ना, क्रिकेट खेळतात तर बॉल बिल बसात, फक्त लांब बसा. समजला ना, बॉल बिल बसात म्हणून, बाकी काय नाही. चला, घेतलं नाही सांगलं नाही त्यांनी, कुजब्यात राहतात ते. ओके, धन्यवाद. मस्त असा मस्त गाणं म्हणतात तुम्ही, बरं वाटला. रोज आम्ही तुमचा बघतो, रोज तुमची गाणी ऐकतो. फक्त लांब बसा, कारण बॉल बिल बसात म्हणून, बाकी काय नाही. म्हण गाणं आता, म्हण गाणं, म्हण आता तू. हा, काय कट मारलं कसली खेळ खेळ दमल्याच्या नंतर ना,
ग्राउंड वरती ते पेप्सी बिप्सी वाले येतात ना पॅ पॅ करीत तसं होईल आणि मग हे पेप्सी दिलं ना होईना रे इकडे दाखवतो पेप्सी आले तर थोडा दिसून देत दादा पेप्सी खात आहेत मॅच चालू असा मग गाडी घालतात बॉलीलो काय तोपर्यंत बसलं गाडीवर पेप्सीवाल्याच्या